श्वेता आरज विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. मागण्या मान्यने झाल्याने ओला उंबर चालकांनी शनिवारी रात्री 11 वाजल्याच्या सुमारास संपावर जाण्याचा निर्णय घेतला. ओला उंबर चालक सोमवारी सकाळी 10 वाजता भारत माता ते विधान भवन असा मोर्चा काढणार आहेत. ओला उंबर चालकांचा दिवाळी पूर्वी 12 दिवस सुरू राहिलेला संप परिवहन विभागाशी झालेल्या चर्चेनंतर 15 नोव्हेंबर पर्यंत स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर मागण्यांवर 2 दिवसात परिवहन विभाग आणि ओला उंबर व्यवस्थापनाचे निर्णय घ्यावा, अन्यथा संप करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आणि मराठी कामगार सेनेने दिला होता. तोडगा न निघाल्याने ओला उंबर टॅक्सी चालक मालकांच्या संघटनेने संपावर जाण्याचा निर्णय घेतला. सोमवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चात चालक आपल्या कुटुंबियांसह सामील होतील अशी माहिती मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे. संघटनेकडून 13 मागण्या मांडण्यात आल्या असून यामध्ये मिनी मायक्रो गो गाड्यांमध्ये प्रति किलोमीटर 12 रुपयांऐवजी 50 रुपये बेस फेअर द्यावा, प्रतीक्षा कालावधीत दर 2 रुपये मिळावा आदी मागण्यांचा समावेश आहे. श्रीपत पिंपरी जवळील खाजगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झालेत. बार्शी कुर्डवारी राज्य महामार्ग वांगरीवाडी हद्दीत ही दुर्घटना घडली आहे. ही बस लातूरहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होती. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात 1 3 वर्षाचा मुलगा आणि 23 वर्षाच्या तरुणीचा समावेश आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू करण्यात आले. पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.